गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. गोवा तमनार प्रकल्पात जैवविविधतेच्या रक्षणासाठी स्तुत्य उपक्रम. मानवी हस्तक्षेप अत्यंत कमी करण्यासाठी खास ड्रोनच्या माध्यमातून वीज वाहिन्यांची जोडणी. पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी वैशिष्ट्यपूर्ण आणि अत्याधुनिक यंत्रणा. घरटं बांधण्यासाठी पक्ष्यांना कृत्रिम पायाभूत बांधकाम. वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी आवश्यक तिथं पूल आणि छतांची उभारणी. प्राणी टॉवरवर चढून होणारे अपघात टाळण्यासाठी खास सुरक्षा यंत्रणा. गोवा तमनार ट्रान्समिशन प्रोजेक्ट लिमिटेड. विश्वासार्ह वीज, शाश्वत वीज. बातमी दरोड्याची. दिवसाढवळ्या दाबोळीतील एका टोळीनं दरोडा घातला, मात्र पोलिसांच्या जलद कामगिरीमुळे टोळीला पकडण्यामध्ये पोलिसांच्या टीमला यश आलंय. पाहूयात नेमकं काय घडलंय. आलता दाबोळीत प्रमोद देसाई या बार्ज उद्योजकाला दिवसाढवळ्या लुटण्याचा प्रकार शनिवारी घडला. फातिमा कॉलनीतील देसाईंच्या घरी दरोडा घालण्यासाठी 4 जणांची टोळी शिरली. देसाईंना बांधून ठेवून त्यांच्याकडून 1 कोटी रुपयाची मागणी करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. देसाईंच्या पत्नीने पोलिसांना फोन करून आपल्या पतीला काही लोकांनी बांधून ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिकांच्या मदतीने टोळीतील सुनील मोरेला पकडलं, जो महाराष्ट्रातील उल्हासनगरचा आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका डॉक्टरच्या नेतृत्वाखाली या टोळीने देसाईंना लुटण्याची योजना आखली होती. देसाईंनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या ओळखीचे असलेले डॉक्टर संजय वर्मा यांच्यासह एकूण 4 त्यांच्या घरात घुसले. त्यांनी देसाईंना बांधून ठेवलं, त्यांच्याकडून 1 कोटी रुपयांची मागणी करू लागले. एवढे पैसे नसल्याचं देसाईंनी सांगताच टोळीने जबरदस्तीने 4 चेकवर त्यांच्या सह्या घेतल्या, तसंच क्रेडिट कार्डचा पिन क्रमांक घेतला. देसाईंच्या पत्नीने दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे पोलिसांना या टोळीला पकडण्यात यश आलंय. वास्को पोलिसांनी या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा नोंद केलाय. दरोड्यातील संशयितांनी तक्रारदाराकडून विदेशी बनावटीची घड्याळं, 7,000 रोख आणि 1.20 लाख रुपये किमतीचा मोबाईल फोन काढून घेतला. पोलीस निरीक्षक निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाल्यानंतर त्यांनी सूरज मारुती कांबळी या उल्हासनगरच्या व्यक्तीला पणजीतील बस स्थानकावरून ताब्यात घेतलंय. तो बसने महाराष्ट्रात जाण्याच्या तयारीत होता. या प्रकरणातील तिसरा आरोपी विशाल आहुजा हा शनिवारी सकाळी एका कॅसिनोच्या बाहेर सापडला. या दरोड्यातील सर्व साहित्य पोलिसांनी परत मिळवलंय. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. राज्यातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गोवा सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी म्हटलं होतं, मात्र तसं काहीच होताना दिसत नाहीये. गोवा हे गुन्हेगारांचा आश्रयस्थान बनत असल्याच्या टीकेला पुष्टी देणारी ही घटना सर्वांचेच डोळे उघडणारी ठरली आहे. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाइव्ह, पणजी.